नमस्कार. कदम खोलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कदम खोल रसिको, तुम्ही कधी सिंहांच्या बरोबर न घाबरता बसलेत, चहा कॉफी प्यायलात, त्यांच्यावर भोजन केले, किंवा सिंहांच्या बरोबर तुम्ही कधी पावसाळ्यात चिंब भिजलेत? कदम कदम निदड्याच्या तिची ना, पण ते भिजलेत, त्यांनी भोजन पण केलं आणि त्यांनी गप्पा पण मारल्या. अहो, निमित्त होतं लायन्स क्लबमधल्या माझ्या गप्पा टप्पांचं. मला त्यांनी निमंत्रण दिलं होतं की येऊन आमच्या सगळ्यांच्यासोबत तुमच्या गप्पा टप्पा दिलखुलास होऊ द्या, त्याच्यानंतर सागर संगीत भोजन असणार आहे. आणि हां सर, 2 दिवसांनी बरं का फक्त पुरुषांची सहल जाणाऱ्या लोणावळ्याला, पावसाळ्यात चिंब भिजायला तुम्ही येणार ना? अरे म्हटलं तुम्ही आधीच होकार घेतलाय, नाही पण तुम्ही यायचं. गेलो संध्याकाळी सभागृहात, ऑल लायन्स वेर वेडिंग फॉर मी. गप्पा टप्पा खूप छान रंगल्या. त्याच्यानंतर सागर संगीत भोजनाचा कार्यक्रम सुरू झाला. ते निमित्त साधून 10-12 सिंहांनी मला कोपऱ्यात नेलं आणि खायला सुरुवात केली. नेहमी त्यांच्या हातात थाळ्या होत्या, ताटल्या होत्या, डिशेस होत्या, आणि माझ्याही हातात खायची डिश होती. आणि ते जेवता जेवता सारखं ते सर आपल्याला 2 दिवसांनी जायचं बरं का लोणावळ्याला, म्हणता म्हणता तो दिवस उजाडला. आणि जर आम्ही सगळे दादरला जमलो, गाडीमध्ये 18 आम्ही जण पुरुष निघालो. गाणी, धमाल, चुटके, गप्पा, हे सगळं तर रंगत रंगत रंगायच्या आधी लोणावळ्याला येऊन कधी पोचलो कळलं नाही. वर्दळीपासून त्यांनी एक छान हॉटेल निवडलं होतं. त्या हॉटेलमधला एक मोठाच्या मोठा हॉल घेतला होता आणि तिथे छान अशा पथाऱ्या छान टाकलेल्या होत्या. आम्ही सगळे पुन्हा तिथे मग गप्पा, पत्ते, सागर संगीत, जेवण, आणि एकमेकांना सांगत की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आणि खरंच दमलो तर मी कधी झोप डोळा लागला कळलं नाही. सकाळी 6 वाजता आम्ही निघालो पुशी डॅमकडे. पावसावरती प्रेम करणारी, पावसात चिंब भिजून स्वतः ओली कंच होणारी माणसं तिथे रस्त्याने दिसत होती. त्यांची गाणी ऐकत होतो, हुल्लड ऐकत होतो. मी जसा वायपर फिरतो ना, तसा सगळा त्यांचा तो कोलाहल मला माझ्या कानासारखा घुमत होता. आणि तुम्हाला सांगतो काय वातावरण होतं त्याला. म्हणजे दुसऱ्या मजल्याने 7-8 पिठाचे डबे जर समजा खाली सांडले तर ते जसं दिसेल ना तसं वरती करड्या रंगाचं आभाळ झालं होतं. कुणाच्याही आरडाओरड्याला न जुमानता दुःख सुळकत इकडून तिकडे, तिकडून इकडे, आणि चिंब करणारा पाऊस. हळूहळू आम्ही आता बुशी डॅमकडे येणार तर तिथे पाणी वाहत होतं, कपारी होती, कपारीमध्ये खड्डे, त्या तिथे 3-4 माणसं कोणी बसते, वेगानं वाहणारं पाणी. आणि बघता बघता आम्ही बुशी डॅमच्या त्या मोठ्या कुंपणाजवळ गेलो. लोखंडी जाळ्यांचं कुंपण होतं आणि त्यांना लागून त्या पायऱ्या, त्या पायऱ्यांवरती माणसं दाटीवाटीने मिळेल तिथे बसली होती. आणि तुम्हाला सांगतो त्या धरणातल्या पाण्याचा वेग एवढा होता की त्या पाण्याच्या वेगाबरोबर माणसं काही कोणी सांडत होती, कोणी लंडत होती, तर कोणी एकमेकांना घट्ट धरत होती, पण सगळाच आनंदी आनंद होता. असा वरून असा पडणारा तो पाऊस, ती हिरव कंच, ती वनराई, आरडाओरडा, अधूनमधून चहावाला यायचा, चहा देऊन जायचा, पैसे घ्यायचा. आणि हा सगळा आरडाओरडा चालत असताना आम्ही थोडेसे त्या पायऱ्यांपासून असे येऊन उभे असताना मी वळून बघितलं तर 4-5 मुली बोलायचं की नाही बोलायचं, बोलायचं की नाही बोलायचं, म्हणून म्हटलं बोला ना. नाही ते सर, तर तुमची ना स्वाक्षरी आमच्या मिनलला हवी आहे. म्हटलं तर ह्या पडणाऱ्या पावसात माझ्याकडे पेन नाही, माझ्याकडे कागद नाही. नाही थांबा, त्याची काय काळजी करू नका. तिने कुठून तरी तो कागदाचा एक तुकडा आणला होता, त्या चहावाल्या पोराला बोलवलं, त्याच्या खिटलीवर, गरम खिटलीवर तो तुकडा ठेवला. तो तुकडा तिने सुकवला, ते तिची चपळे बघून कोणीतरी आपण म्हणून तिला पेन दिलं. त्या पेननी मी त्या खिटलीवरतीच तो कागद ठेवून मी सही केली. आणि आता तिला देण्यात येऊन ती म्हणते की नाही, अहो आमची मिनल म्हणते की आत्ता तुम्ही हा जो पाऊस जो अनुभवत आहे ना, तर ह्या पावसाचं वर्णन करा ना. तुम्हाला सांगतो त्या
चिंब ओलाव्यासुद्धा मला दरदरून घाम फुटला होता. एक काय म्हणतो की घामाचा ओघळ माझ्या पाठीच्याकडून सरसरत जाताना मला कळला. मी म्हटलं अरे असं काय करता तुम्ही, मी नट आहे, मी लेखक नाही, आता मला सांगा की हिरवं कंच वेगवेगळ्या छटांची हिरव्या रंगांची ही वनराई, कोसळणारा पाऊस, धबधब्याचा आनंद आणि हा सगळा आवाज किंवा हे सगळं जे जाणवतं आहे ही अनुभूती मला सांगा ना, ही मी शब्दात कशी मांडणार, ती आपण डोळ्याने पाहायची असते. हे माझं वाक्य संपायच्या आत दुसरी मुलगी पुढे आली. ती म्हणे की हो हे जी मिनल आहे ना, ह्या मिनलला दिसत नाही, देवीचं निमित्त होऊन पाचव्या वर्षी तिची दृष्टी कायमची गेली, पण ती दरवर्षी न चुकता या पावसात येते. आणि सर तुमच्या आवाजावरून तिने तुम्हाला ओळखलं, सर ती तुमचे कार्यक्रम न चुकता पाहते. मी खूप शहारलो होतो, मी सुन्न झालो होतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की मित्रांनो, व्यंग शरीरात नसतं, व्यंग मनात नसतं, ते तुमच्या पाहण्यात असतं. आणि तिथे मात्र मला पाडगावकर आठवले की जगायचं कसं, कणत कणत की गाणं म्हणत. आणि मग मात्र मी सुद्धा त्या पुन्हा एकदा मिनलकडे पाहिलं, तर तिच्या चेहऱ्यावरती मला त्या विविध रंगांच्या छटा असलेली वनराई दिसत होती. ते मला धुकं दिसत होतं, मला धबधब्याचा आवाज दिसत होता. मीही तिच्यासारखेच डोळे बंद केले आणि तो अख्खा निसर्ग अनुभवत होतो. मी कसं जगायचं, कणत कणत छे गाणं म्हणत.